लोकमतवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पाठीवरती दोन्ही पण हात असे जोरात फिरवले. मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. मुली सुद्धा काही वेळेला चुकतात. एक हिंदी चित्रपटातला मला फोन आलता, मला जरा थोडासा डाऊट आला त्याचा. आताच्या मुली निर्माता डायरेक्टर म्हणून ते ऐकतात. बॉलिवूडमध्ये सध्या मीटूचं प्रचंड वादळ आहे, पण मराठी इंडस्ट्रीवर गप्प काय आहे? मराठी इंडस्ट्रीमध्ये एकही व्यक्ती समोर ह्यावर काय येत नाही आहे. आज आपल्याबरोबर आहे सुरेखा पुणेकर. तुम्हाला काय वाटतं, मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा गोष्टी घडत नाहीत का? घडतात ना, घडतात, पण ते अशा म्हणजे डोळ्याआड घडतात. आता माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगते, कोल्हापूरमध्ये माझी सजना तुझ्यासाठी ह्या चित्रपटाची शूटिंग चालू होती. तेव्हा माझ्या संगती जे व्हिलन होते, त्या व्हिलननी काय केलं, माझी आणि त्याची अंगाला टच न करण्याचा सीन होता, पण त्यांनी माझ्या पाठीवरती असा दोन्ही पण हात असे जोरात फिरवले, तर माझी पाठ उघडी होती. त्याच्यामुळं मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं, आणि मी अक्षरशः शूटिंग थांबवून टाकली. दोन तास मी सेटवरती आलेच नाही. मी खूप चिडले त्यांच्यावरती, त्यांचं आणि माझं खूप भांडण झालं. आणि तेव्हा दोन तास थांबून त्यांनी मला माफी मागितली, आणि मग बाबा काही चुकलं असेल तर मला माफ कर सुरेखा, पण आपण शूटिंग आटपून घेऊ. आणि मग शूटिंगला मी आले. मग तुमच्या समोर तुमच्याबरोबर तर झालंच आहे, पण मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलेत प्रकार असे घडताना? हो, भरपूर प्रकार बघितलेले आहे आणि ऐकलेसुद्धा आहेत. काही गोष्टी मला सांगत आलेल्या आहेत मुली, परंतु मी त्या गोष्टीला हे केलं नाही. का? तर मुलीसुद्धा काही वेळेला चुकतात. अगोदर आपण चुकायचं नाही, आणि चुकल्यानंतर सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगत सुटलो तर त्याचं काय होतं, सगळा बोबाटा होतो आणि त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा आधीच मुलींनी सावरून राहिलं पाहिजे. तर तुमच्याबरोबर जे सहकलाकार होते ते कसे असायचे? माझ्याबरोबर कलाकार जे असायचे ते चांगले असायचे. मला कुठल्याही चित्रपटात असं समोरून बोलणं पण आलं नाही. एक हिंदी चित्रपटातला मला फोन आलता, तुमको हमारे पिक्चर में रोल देने का है, हिंदी चित्रपट हिंदी पिक्चर है. तर मी बोली करूंगी, क्यों नाही करूंगी. तो हमारी एक रिक्वेस्ट है आपको, आपके पास लड़कियाँ है बहुत काम करने वाली, डांस करने वाली. तो मैं बोली हाँ. तर मग मी म्हटलं, मग मला जरा थोडासा डाऊट आला त्याचा. तर ते काय म्हटले की आमचे जे निर्माते आहेत, मग तुमच्या त्या मुलींना आमच्या निर्मात्यांसोबत बोलून देताल का? तर मी म्हटलं नाही, माझ्या ज्या मुली आहेत त्या कॉलेज करून कार्यक्रम करतात, त्यांच्या मनाच्या विरुद्ध मी अशी कुठलीच घटना करू शकत नाही. आणि आता तुम्ही फोन केलात, याच्या पुढं फोन करू नका, मला कामाची गरज नाही आहे. मग मीटूच्या बाबतीत मराठी इंडस्ट्री का गप्प आहे असं तुम्हाला वाटतं? गप्प नाही नाही राहिला पाहिजे. त्यांचं काय असेल समस्या ते बोलायला पाहिजे. आत्ताच्या मुलींना प्रसिद्धी हवी आहे, मग प्रसिद्धीसाठी काहीही करायचं का? मला नाही आवडत ते. आत्ताच्या मुली अक्षरशः विरोधात जात नाही, निर्माता डायरेक्टर म्हणून ते ऐकतात. अशा परिस्थितीत आत्ताचं चित्रपटसृष्टी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी चालू आहे, तर मुलींनी ह्या प्रकाराबाबतीत जरा सावधगिरीने राहावं.